बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. येथे आज भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली होती. या ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या मंदिराच्या भोवती घनदाट जंगल आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे. ओंकारेश्वर बम बम भोले, नीलकंठेश्वर बम बम भोले, केदारेश्वर बम बम भोले, जय शिव शंकर बम बम भोले, जय शिव शंभो बम बम भोले, जय त्रिपुरारी बम बम भोले, शंखनाद प्रीतिनाद बाजे, भस्मलेप श्रृंगार विसाजे, जटा मुकुट पर गंगा विराजे, बम 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 भोले. पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर एक. ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असून महाशिवरात्री निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो भाविकांनी इथे गर्दी केली आहे. मोठ्या संख्येमध्ये भक्तांनी श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावली आहेत. मध्यरात्री शासकीय महापूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलंय. भीमाशंकर हे भारतातील 22 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे भाविकांची मोठी श्रद्धा आहे. हे मंदिर पुरातन आणि हेमाडपंथी पद्धतीचं असून मंदिरात शंकर पार्वतीचं एकत्र असलेलं शिवलिंग केवळ भीमाशंकर येथेच आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, झिंमा न्यूज, पिंपरी चिंचवड.